तर एकूणच मुंबई बँकेसंदर्भात दरेकरांवरती असलेल्या आरोपांबद्दल आणि राज्यातल्या इतर प्रश्नांबाबत पत्रकारांशी बोलत होते प्रवीण दरेकर. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय आपण. मुंबईच्या मानखुर्दमध्ये अज्ञात व्यक्तींनी जो धुडकूस घातला त्यामध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त युवक होते आणि या परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड त्यांनी केली. या तोडफोडीच्या घटनेनं परिसरामध्ये तणाव तर नक्कीच निर्माण झालाय. तोडफोडीनंतर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. यानंतर मोठ्या संख्येनं परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि पोलीस आयुक्तांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान काही मुलं तिकडून जो काही जो कंप्लेंट आहे त्याचे असं म्हणण्याप्रमाणे की बाबा तिकडे काही पोरं आली त्यांनी गाडीची तोडफोड चालू केली आणि तोडफोड करून ती निघून गेली. 5-7 दिसतात गाड्या पण 15 महिने झाल्यानंतर एक्झॅक्ट गाड्या कळतील किती झाल्या. मुलांनी काहीतरी शिल्लक कारण ते गारपाटीची तोडफोड केलेली आहे त्यावरून ते थोडं ते समज गैरसमज झालेला आहे तो तपास चालू आहे. तसं काही तुम्ही म्हणजे विशेष अशाला मोठा हवा किंवा अफवा वगैरे पैशात विश्वास काही ठेवू नका. पोलीस त्यांचं काम करत आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेऊन पुढची कारवाई करतो. कुछ 10:30 बजे के करीब कुछ 40-50 लड़के लोग एक साथ में आए जो तलवार और साथ में रॉड और काफी सामान थे उनके साथ में. पब्लिक को भी मारा और साथ साथ में गाड़ियों को भी बहुत सारा नुकसान किया. मेरी भी तीनों गाड़ी का कांच तोड़ दिया है और काफी बाइक का नुकसान किया है. मेरी 2 बाइकों को भी तोड़ दिया है. और पता नहीं कौन थे कहाँ गए कहाँ से आए थे. नारे लगा रहे थे और झंडे वंडे लगा के रखे थे. पब्लिक को मारा. एक जन खाना खा रहा था वहाँ पे उसको उन्होंने मारा और साथ में तलवार वलवार भी लेके रखे थे. दारू पिया हुआ था उसने किसी लड़के को मारा और वो लड़के को ज़्यादा मार लग गई तो उसको पकड़ लिया गया था. बाद में फिर उन लोग जब लेकर आए दौड़ाते हुए तो उसको भी लेके चले गए सारे. पुलिस लगभग 10 से 15 मिनट के बाद में जब उन लोग निकल गए सारे जा रहे थे तब पुलिस का एंट्री. या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, काल रात्रीचा हा प्रकार आहे त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी आपले अनुभव सांगितले. पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले त्यानंतर याबाबत काही तपासात पुढे आलंय का? अगदी बरोबर आहे. काल रात्री जेव्हा ही घटना झाली होती त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी वाढवण्यात आला होता. मग ते एसआरपीचे जवान असतील मुंबई पोलीस असतील या सर्वांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आला होता. पोलिसांनी चौकशी करत यामध्ये जो जो तक्रारदार आहे त्याच्या अब्दुल शेख म्हणून त्याच्याकडनं ती तक्रार घेतल्यानंतर 40 ते 45 जे युवक आहेत ज्यांनी तोडफोड केली वाहनांची त्या वाहन ते जे लोक आहेत युवक आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस सध्या तपास करत आहेत. परंतु या घटनेनंतर मात्र याचे पडसाद पूर्ण मुंबईभर उमटू नये यासाठी पोलीस आयुक्त स्वतः सुद्धा मानखुर्द पोलीस स्टेशनला आलेले आहेत. त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत सुद्धा दिलेले आहे. कारण काल रामनवमी होती त्यानंतर आता हा रमजान महिना सुद्धा सुरू आहे आणि यातूनच कुठे मुंबईतलं जे वातावरण आहे ते दूषित होऊ नये त्यासाठी पोलिसांचा हा मोठ्या प्रमाणात जो प्रकार झालेला आहे त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण मिळालं पाहिजे आणि त्याचा मुंबईभर प्रसार होऊ नये ह्या सगळ्या जो जी घटना आहे ती होऊ नये यासाठी ह्या सगळ्या प्रयत्न पाहायला मिळते आहेत. जे पोलीस आयुक्त आहेत संजय पांडे ते स्वतः आले होते. त्यांनी ही सगळी माहिती घेतलेली आहे आणि यावर आता जे दोषी आहेत त्यांना तपास करून पोलीस लवकरच अटक करतील अशी सुद्धा शक्यता आहे. जी जी श्वेता. मनोज धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता या सगळ्या टोळक्यांमधल्या या आरोपींना या गुन्हेगारांना पोलीस कधी पकडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण गाड्यांची विनाकारण त्यांनी तोडफोड केली त्यांचा उद्देश नेमका काय होता हे सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे.